जय मला निजानाचं सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरी नमस्कार. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथील इंडियन ऑइल कंपनीच्या पेट्रोलियम पाईपलाईनद्वारे बेकायदेशीर मनमानी दडपशाही गुंडगिरी पद्धतीने सुरू असलेले काम बंद करण्यासाठी गेल्या 7 डिसेंबरपासून अखिल महाराष्ट्र विद्यार्थी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष RC गावित यांच्या उपस्थितीत आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आमरण उपोषण सुरू होते आणि या आमरण उपोषणाला भारतीय जनता पक्षाचे नवापूर तालुक्याचे तालुकाध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य भरत गावित आणि नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तसेच नवापूर परिसरातील सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांनी या पाईपलाईनसाठी इंडियन ऑइलच्या येणाऱ्या पेट्रोलियम पाईपलाईनच्या विरोधात या ठिकाणी बंड पुकारलेले होते. आणि यात नमूद केल्यानुसार नवापूर तालुक्यातील इंडियन पेट्रोल ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीची भूमिगत पेट्रोलियम पाईपलाईन गेल्यानंतर भविष्यात शेतकऱ्यांचे अतोनात मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. या भूमिगत गॅस पाईपलाईनसाठी ज्या ज्या शेतकऱ्यांचे हस्तांतरण केले आहेत त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात योग्य ते मोबदला शेतकरी अद्यापपर्यंत मिळाला नाही. तसेच संघटनेच्या वतीने वारंवार प्रशासनास पाठपुरावा करून देखील या विषयावर अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने अक्षरशः या इंडियन ऑइल कंपनीने या परिसरातील शेतकऱ्यांच्या दडपशाहीरित्या करत शेतकऱ्यांना भूल थापा देऊन काम सुरूच ठेवलेले आहे. आणि याच्या विरोधात इंडियन ऑइल कंपनीचे काम त्वरित बंद करावे आणि योग्य तो मोबदला जोपर्यंत शेतकऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत यांना काम न करू देण्याचा सक्त इशारा RC गावित यांनी दिला असून या संदर्भात नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र बारुड तसेच प्रांताधिकारी वसुमना पंत यांच्या उपस्थितीत सर्व बाधित शेतकऱ्यांची आणि इंडियन ऑइल कंपनीच्या पाईपलाईनमुळे नुकसान होणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची आणि नवापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि राजकीय पाठबळ देणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी बैठक घेऊन त्यात गोष्टींचे समाधान करत नाही तोपर्यंत यांनी इंडियन ऑइल कंपनीने त्या संदर्भात कुठलाही आळशी पाऊल उचलू नये असं अखिल महाराष्ट्र विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष RC गावित या संदर्भात यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. आज केंद्रीय पेट्रोलियम पाईपलाईनच्या संदर्भामध्ये या जिल्ह्याचे कलेक्टर आदरणीय भारुड साहेब यांच्या बिरसा मुंडा या सभागृहामध्ये मीटिंग आयोजित करण्यात आली. नवापूर तालुक्यातून जाणारी ही पाईपलाईन कायमची बंद करावी आणि कंपनीने जो मनमानीपणा केला आहे दडपशाही गुंडगिरी पद्धतीने शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे जी पाईपलाईन सुरू आहे त्या संदर्भामध्ये चर्चा करण्यात आली. साहेबांना सांगितलं की आधी कंपनीच्या अधिकाऱ्यांवर तुम्ही गुन्हे दाखल करा ज्यांनी बेकायदेशीरपणे संमती न घेता काम सुरू केलं आहे आणि त्यानंतर बाकीचं आधीची पुढची प्रक्रिया करा म्हणून आज चर्चा करण्यात आली. साहेबांनी सांगितलं की जोपर्यंत शेतकऱ्यांची संमती नसेल तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं काम सुरू करू नका म्हणून आज कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्यांनी आदेशित केलं आहे. आम्हाला विश्वास आहे जोपर्यंत शेतकऱ्यांचं समाधान होत नाही, प्रश्न निघत नाही, सुटत नाही, याच्यातून तोडगा निघत नाही, या जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब या मीटिंगला उपस्थित राहत नाही आणि कायद्याने सगळ्या बाजू तपासून घेत नाही तोपर्यंत हे नवापूर तालुक्यातून जाणारं हे केंद्रीय पेट्रोलियम पाईपलाईनचं काम बंद झालं पाहिजे अशी मागणी सगळ्या शेतकऱ्यांनी आणि या मीटिंगला आज खास करून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष आदरणीय दिलीप नाईक साहेब, आमच्या नवापूर तालुक्याचे आणि नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय भरतभाऊ साहेब या मीटिंगला हजर होते आणि संपूर्ण विविध आदिवासींच्या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते आणि सगळ्यांनी एकच बाजू मांडली की ही पाईपलाईन जी आहे ती फॉरेस्ट लँडमधून जावी आणि नवापूर तालुक्यातून ती बंद करण्यात यावी, अन्यथा प्रशासन आणि संघटनेत आदिवासी शेतकरी प्रकल्प बाधित शेतकरी आणि संघटना मिळून याला प्रखरपणे विरोध करतील, याच्यापेक्षा तीव्र विरोध करतील. जेलमध्ये जाऊ, आमच्यावर बुलडोझर चालतील तरी चालेल, परंतु कदापि नवापूर तालुक्यातून ही पाईपलाईन जाऊ देणार नाही ती ठामपणे आम्ही सांगू इच्छितो.